वर्धा शहरातील बजाट चौकात सुरू असलेल्या शेतकरी कामगार धरणे आंदोलनामध्ये 30 ऑक्टोबरला आंदोलन हे राष्ट्रवादी किसान सभा राष्ट्रीय उपाध्यक्ष यशवंत झाडे यांनी या आंदोलनाला भेट दिली. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच केंद्र सरकारने केलेले 3 काळे कायदे रद्द करावेत या प्रमुख मागणीसाठी शेतकरी अखंडितपणे आंदोलने करीत आहेत. यावेळी आचार्य कुलचे अवधेशभाई, किसान सभेचे मारुतराव इन ए पी एमचे राज्य संयोजक युवराज गटकर, किसान ब्रिगेडच्या श्रिया गोडे, भारतीय महिला फेडरेशनच्या द्वारकाताई इमडवार, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यशवंत झाडे यांची उपस्थिती होती. दिल्लीमध्ये जे मी यशवंत झाडे, महाराष्ट्र राज्य किसान सभेचा राज्य उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे आमची ही जी शेतकरी आंदोलन समन्वय समिती आहे तिचा पदाधिकारी, दिल्लीमध्ये जे 3 काळे कायदे सरकार म्हणते आम्ही ते चांगले कायदे आहे, पण आमच्या हिशोबानं शेतकऱ्यांच्या जे काळे कायदे आहेत हे 3 काळे कायदे रद्द केले पाहिजे यासाठी 1 वर्षापासून दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे. वर्ध्यामध्ये आम्ही सामाजिक संघटना आहे, शेतकरी संघटना आहे, काही राजकीय पक्ष आहेत, यांनी निर्णय घेऊन दिल्लीतल्या शेतकऱ्यांना आंदोलनाला पाठिंबा द्यावा या हिशोबानं हे आंदोलन वर्ध्यामध्ये आम्ही सुरू केलं आणि कमी जास्त प्रमाणात आज 321 दिवस या ठिकाणी झाले. या संदर्भामध्ये आमची भूमिका अशी आहे की सरकारने जे 3 काळे कायदे केले ते त्वरित मागे घेतले पाहिजे. भारत सरकार काही त्याची दखल घेत नाही, परंतु आम्ही म्हणतो की हे 3 काळ्या कायद्यापैकी पहिला त्यांनी जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 हा रद्द केला, म्हणजे साठेबाजी जे मर्यादित केलेली होती, व्यापाऱ्यांना मर्यादित क्षमतेपेक्षा स्टॉक जास्त अन्नधान्याचा ठेवता येत नव्हता, ती आता 100% हटवलेली आहे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांचं धान्य जेव्हा किंवा गहू, कापूस, तांदूळ निघते त्यावेळेस स्वस्त दरामध्ये ते व्यापारी घेतात आणि त्यांच्या गोदामात गेल्यानंतर त्याचे भाव चढ्या दराने या ठिकाणी बाजारपेठेमध्ये नागरिकांना विकतात, तर हा एक दुष्परिणाम त्याचा आमच्या नजरेपुढं आहे. आता 3 राज्यं जी आहेत, पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, याच राज्यातले शेतकरी दिल्लीमध्ये जास्त आहे. अनेक भाजपाचे कार्यकर्ते असे आरोप करतात की देशभर हे शेतकरी आंदोलन नाही, परंतु आज आपण पाहिलं पाहिजे की या 5 राज्यांमध्ये जेवढा गहू पिकतो देशातल्या 80% गहू या 5 राज्यांमध्ये पिकतो, 60% तांदूळ हा त्याच राज्यामध्ये पिकतो आणि मुख्य खरेदीदार हा भारत सरकारच त्याचा होता आणि ते धान्य खरेदी करून FCIच्या गोदामामध्ये साठवलं जायचं, तिथून ते राशनच्या दुकानामार्फत लोकांपर्यंत पोहोचवलं जातं. आता सरकारनं असं जाहीर केलं आहे नव्या कायद्या दुरुस्तीमुळे की आता आम्ही हे धान्य विकत शेतकऱ्यांकडून घेणार नाही, मग एवढं प्रचंड धान्य आमचं कोण घेणार? तर त्यांनी सांगितलं की मोठे श्रीमंत उद्योगपती, अंबानी आहे, अदानी आहे, अशी माणसं हे धान्य विकत घेणार आणि त्याला हमीभाव कोण देणार? तर हमीभावाची काही व्यवस्था त्या कायद्यामध्ये केलेली नाही. मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये जो बाजारपेठेत भाव मिळेल तो तुम्ही घेतला पाहिजे, अशा प्रकारची चुकीची भूमिका ती दिल्लीमध्ये आहे. आजपर्यंत 658 शेतकरी आमचे दिल्लीमध्ये शहीद झाले, तरी देखील जगातलं एक ऐतिहासिक आंदोलन आम्ही दिल्लीमध्ये सुरू केलेलं आहे. आज आम्ही अत्यंत दुर्दैवाने या ठिकाणी सांगावं लागते की उदाहरणार्थ माझ्याकडे शेती आहे, 1 एकराच्या कापसाच्या शेतीमध्ये आम्ही 20,000 रुपये जर गुंतवले तर तिथून निघालेला माल विकून 15,000 रुपये देखील आमच्या घरामध्ये येत नाही, म्हणजे लागत मूल्य देखील आमच्या शेतकऱ्यांचं वसूल होत नाही. मग आम्ही घर कसं चालवायचं, मुलाचं शिक्षण कसं करायचं, पुन्हा शेती कशी करायची, वर्षभराचा खर्च कसा भागवायचा, हा एक आमच्या नजरेपुढं एक परिणाम राहते आणि म्हणून मग हे शेतकरी अशा आर्थिक विवंच